आज अखेर उपोषण करते राजेश गोंडे यांचं उपोषण सोडण्यासाठी थानेदार संतोष ताले साहेब आले आहेत. विविध त्याने चर्चा वगैरे केल्यात. आता त्याचं उपोषण लवकर सुटणार आहे. उपोषण करते राजेश गोंडे यायले थानेदार संतोष ताले साहेब एक त्याचं पत्र देत आहेत आणि अखेर पाचव्या दिवशी राजेश भोंडे याचं उपोषण या ठिकाणी सुटलं आहे. आता पोलीस प्रशासन कोणत्या पद्धतीचं मदत करून घनश्याम अग्रवालवर कोणता गुन्हा दाखल करते हे लवकरच पाहायला भेटणार. जे घनश्याम अग्रवाल आहेत याच्यावर गुन्हा दाखल करा अशी मागणी केली आहे. तर परतवाडा पोलीस स्टेशन कोणत्या प्रकारची कारवाई करणार आहे त्याच्यामध्ये आम्ही पोलीस प्रशासन आमचे मत घेऊन विधी अधिकाऱ्याचं मत घेऊन त्याच्यामध्ये जे काही कारण ते विनंती देईल त्याप्रमाणे कारवाई करू. राजेश भाऊ गेल्या पाच दिवसापासून बिना अन्नपाण्याचे बसल्या काय दिलं मग पोलीस साहेब आलते अधिकारी साहेब त्यांना काय दिलं तुमच्या आधी पत्र. पत्र दिलं त्यांनी 9, 10, 11, 12 मुद्दे त्यांचे होते परतवाडा पोलीस स्टेशनचे. त्याच्यातला 9 नंबरचा मुद्दा होता घनश्याम अग्रवालचा. त्याच्यावरच आपलं गाजपीठ चालू होतं 2 दिवसाचं. त्याच्यावर आपल्याला एफ आर दर्ज करायचा म्हणत होतो मी 417 किंवा 420. पण त्यांनी काय केलं ते एफ आर त्यांनी दर्ज नाही केला ते ऑनलाईन करून घेतलं त्यांनी आणि त्यांच्या त्या वरिष्ठाकडून ते काय करायचं आहे त्याच्यात विधी अधिकाऱ्याकडून ते त्याच्यात सजेस्ट घेतील आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल करतील. ते ह्याच्या दुर्गा शंकर अग्रवालचे जे गाड्या जे विनापरवाना आपला असा आरोप होता का बा हे गाड्या सुरू आहे रस्त्यावर आणि आमच्या सर्व जे गाड्या आहेत ते आम्ही प्लॉटवर उभी केलेल्या आहेत. 2 गाड्या फक्त आपले चालू आहे. या पद्धतीनं आपण आपला आर टी ओ विभाग यांच्यासोबतसुद्धा आपली अनेक वेळा भेट झाली. त्याच्यानंतर तुम्ही त्यांना कारवाईचीसुद्धा मागणी केली. तर इथं गीते साहेब आले होते त्यांनी प्रमुखता या विषयावर काय म्हटलं. त्यांनी प्रमुखतः असं म्हटलं की 1 ते 9 मुद्दे आपले 8 नंबरचे मुद्दे त्यांचे होते. त्यातले 1, 7, 8 असे 3 मुद्दे अमरावती लेवलचे आहे आणि 2, 3, 4, 5, 6 हे मुद्दे त्यांचे आयुक्त कार्यालय मुंबईतले आहे. त्यांनी मला शब्द दिला आणि लेखी लिहून दिले आहे लेखी पत्र दिले आहे. 1, 7, 8 मुद्दा जो आहे हा आपण म्हणे दिवाळीनंतर झाल्या सणात तुमचं काम करू आणि अमरावती परतवाडा अकोट अकोला तिकडे म्हणे आम्ही एक गाडी बिलकुल रोजची स्क्वॉडची ठेवून आणि जेवढ्या दंडात्मक कारवाई होतील आणि जेवढ्या विनापरवाना गाड्या सर्व टोटल बंद करण्यात येऊ आणि 2, 3, 4, 5, 6 मुद्दे जे आहेत ते आयुक्त कार्यालयातले आहे. तिथं आमची 8 तारखेला 10 तारखेला जे जो वेळ मिळेल त्या वेळेच्या अनुसार आम्हाला तिथं बैठक घेण्यात येईल आणि ते टॅक्सेशनचा मुद्दा जे आहे जे मुद्दे आमचे ते सॉल्व केले जाईल आपल्या मुंबई च्या आयुक्त. राजेश भाऊ तुमच्या उपोषणा मागणीत एक अशी मागणी होती की बाबा परतवाडाच्या डेपोच्या बाहेर मोठी रंगदारी वगैरे काही चालते या रंगदारीवर परतवाडा पोलीस स्टेशनची एकूण कोणत्या प्रकारची कारवाई केल्या गेली याची तुम्हाला हमी दिली. परतवाडा पोलीस स्टेशननं आपला 10व्या नंबरचा मुद्दा होता प्रवीण चंद्रशेखर तोंडगावकर दलाल आणि त्याचे 12 माणसं त्याच्यावर 149 ची नोटीस त्यांनी दिली त्यांच्या हाती आणि त्यांना कडक इंटिमेशन दिली. ह्या सामूहिक याच्यात तुम्ही जर कांड केलं काही तर तुमच्यावर गुन्हे दाखल करून शांतता भंग जर करण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही तुमचं पाहून घेजा असं आणि त्याच्यानंतर इथं नेमणूक एक प्रतिनिधी त्यांचा पोलीसचा प्रतिनिधी इथं 24 तास ठेवायचा त्यांनी मला आश्वासन दिलं लेखी दिलं आहे. परतवाडा पोलीस स्टेशनचे थानेदार संतोष ताले साहेबांना यायला लेखी पत्र दिलं की यायचे ज्या व्यक्ती आरोप आहेत हा आरोप येणं केले त्याचा कागद माझ्याजवळ आहे की घनश्याम अग्रवाल नावाच्या व्यक्तीच्या बद्दल ते आता कोर्टात म्हणजे जे हुशार लोक आहेत वकील याच्याकडून सल्ला घेतील आणि त्याच्यावर कोणता गुन्हा दाखल केला जाते हे चौकशी करतील हा साराच्या सारा आढावा तुम्हाला पाहायला भेटला. विशेष म्हणजे हे थानेदार साहेबांना माझ्यासोबत बोलताना हे सांगितलं की बा आम्ही सध्या आता कोर्टाचा विचार विनिमय करू आणि त्याच्या संदर्भात करू. विशेष म्हणजे परतवाडा पोलीस स्टेशनच्या अंतर्गत त्याच्या साऱ्या ज्या अटी त्या मान्य केल्या गेल्या आणि आज अखेर पाचव्या दिवशी राजेश गोंडे याचं उपोषण सरलो. एक तर दिवाळीचा टाईम आहे गर्दीचा टाईम आहे त्याच्यानं थोडीशी त्याने बी लोकांचा विचार केला हे उपोषण थांबलं. आता आर टी ओच्याकडून त्याने दिवाळीनंतर कोणत्या पद्धतीचा त्याच्याकडून कारवाई केली जाते हे पाहण्यासारखं येईल आणि ते पाहायला भेटेल तुम्हाला फक्त गावरान 90 बातमी जशी आहे तशी. मी बातमी लिहिताना बोलताना कोणा बापाला देत नाही. त्याच्यानं काही जणांना धमक्या दिल्या की तुम्ही आमचं नाव टाकू नका तुमच्यावर कोर्टात केस करू तर मी त्याचं स्वागत करतो
तर हे खरी बातमी तुम्हाला पाहायला भेटली गावरान नाईटवर. बातमी जशी आहे तशी म्हणून युट्यूबवर जाऊन गावरान नाईटी सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. म्हणून मी प्रवीण दाडे सोबत आकाश शेअर करा गावरान नाईटीसाठी. स्वदेशी खादी भांडार घेऊन येत आहे गांधी जयंती निमित्त विशेष सूट. स्वदेशी खादी भांडार लहान मुलांपासून तर मोठ्यापर्यंत विविध प्रकारचे खादी आणि स्वदेशी बनावटीचे कपडे उपलब्ध. विशेष सूट 2 ऑक्टोबर ते 14 नोव्हेंबर पर्यंत. खादी वापरा आणि सन्मानाने जगा. खादी म्हणजे आपली संस्कृती शान पान, म्हणून खादी वापरा सन्मानाने जगा. स्वदेशी खादी भांडार आठवडी बाजार नगर परिषद मार्केट नरसिंह मंदिरापाठीमागे परतवाडा.